सो हॅलो ऑल, माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर संध्याकाळची वेळ आहे, चहाची वेळ आहे, पण थंड असं काहीतरी प्यावं वाटतं म्हणून मी ते एन्जॉय करते आहे, कोल्ड कॉफी. सो आज संडे आहे, त्यामुळे माझी जी आठवड्याभराची कामं आहे ती मी आज करते आहे. तर इथे मी सर्वात पहिले धने आणि जिरे पूड करते आहे, आणि नेक्स्ट मी इथे करणार आहे चटणी. सो आता ही उन्हाळ्याच्या दिवस असं चटपटीत काहीतरी खाऊ वाटतं म्हणून मी आज पुदिना आणि कोथिंबीरची चटणी करते आहे, हिरवी, थोडीशी आंबट अशी, पण नक्कीच दोन घास जास्त जातात या चटणीमुळे, कारण छान आंबट लागते आणि उन्हाळ्यात असंच काहीतरी हवं असतं. सो ही पण मी आठवडाभरासाठी करून ठेवणार आहे. सो असं काही ना काही चालूच असतं आपल्या गृहिणींचं, कारण आठवडा म्हटलं तर पूर्ण संडे म्हटलं तर आठवड्याची तयारी करायची असते. सो इथे आपली जी चटणी आहे ती एकदम फटाफट रेडी झाली आहे आणि खूप छान लागते. ट्राय केली नसेल तर नक्की ट्राय करा. आणि आज संडे आहे त्यामुळे काहीतरी स्पेशल व्हायलाच हवं. सो इथे मी करते आज चायनीज नूडल्स करते आहे आणि व्हेज क्रिस्पी करते आहे. व्हेज क्रिस्पी मी फर्स्ट टाईमच करते ॲक्च्युली, नूडल्स तर मी बनवत राहते. सो इथे तेच आपले जे भाजी लागणार आहे ते आपण चिरून घेऊयात व्यवस्थित. तर मी दोन्ही म्हणजे नूडल्स आणि क्रिस्पी व्हेज क्रिस्पीसाठी पण भाज्या एकत्रितपणे चिरून घेणार आहे. आणि व्हेज क्रिस्पीमध्ये मी कॅप्सिकम, कांदा, कॉलीफ्लॉवर, बटाटे, देन कॉर्न पण टाकतात, पण माझ्याकडे बेबी कॉर्न नाही आहे, असं सगळं टाकणार आहे. सर रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करेलच. इथे मी व्हेज क्रिस्पीसाठी जी स्लरी बनते ते प्रिपेअर करते आहे. तर आपण घेतलं इथे मैदा आणि कॉर्नफ्लोअर दोन दोन टेबल स्पून घेतलं आहे. आणि मी इथे आता ॲड करते आहे आलं आणि लसणाची पेस्ट, आणि मीठ टाकणार आहोत आपण आणि बाकी काही टाकायचं नाही. ते छान अशी कोटिंग ती व्हेजिटेबल्सला लागेल आणि ते छान क्रिस्पी होतील तेलात आपण जेव्हा तळू. आणि त्याच्यानंतर आपल्याला चायनीज सॉसेसमध्ये स्टीयर फ्राय करायचे आहेत. सो इथे माझी जी स्लरी आहे ती रेडी आहे आणि आता मी एक एक करून सगळे ज्या माझ्या भाज्या आहेत त्या ह्याच्यात ॲड करून घेणार आहे. सो थोड्या जाडसर अशाच आपण क्यूब्स करून घ्यायचे आहेत भाज्यांचे, खूप बारीक म्हणजे पतले स्लायसेस नाही करायचे आहेत आपल्याला, थोडेसे जाडसरच हवेत. ह्यात आपण हे छान मिक्स केल्यानंतर आपण हे डीप फ्राय करून घेणार आहोत आणि ह्याला मी डबल डीप फ्राय करणार आहे. सो इथे मी आता करून घेते आहे फर्स्ट नूडल्स. सो त्याच्यासाठी आपण तेल टाकूयात. सो नूडल्स पण क्विकली होतात, फक्त आपल्याला बॉईल एक्स्ट्रा करावं लागतं. त्याच्यात आपण लसूण, कांदा आणि कॅप्सिकम ॲड करून घेऊयात. चायनीज सॉसेस टाकायचे, जसं रेड चिली सॉस, सोया सॉस. व्हिनेगर मी नाही टाकत,
देन तुम्ही टोमॅटो केचपही टाकू शकता जर तुम्हाला थोडंसं गोडसर टेस्ट हवी असेल तर. सो कांदा छान ब्राउनिश झाल्यानंतर आपण याच्यात ॲड करणार आहोत कॅप्सिकम, आणि इथे मी सगळे सॉसेस टाकून घेणार आहे. सो मी शेजवान चटणी देखील याच्यात मिक्स करते. लास्टला इथे मी आता कांद्याची पात ॲड करते आहे जी मी पाण्यात थोडी भिजवत घातलेली, आणि आपले जे नूडल्स आहेत ते एकदम रेडी आहेत. खूप क्विक रेसिपी आहे. सो आता मी नेक्स्ट करणार आहे व्हेज क्रिस्पी. त्यासाठी मी आधी ज्या भाज्या आहेत त्याच्या डीप फ्राय करून घेणार आहे. सो इथे मी आणखी भाज्या आता डबल फ्राय करून घेते आहे जेणेकरून त्या आणखीनच छान क्रिस्पी होतील. आणि आता आपण करूयात ॲक्च्युअल व्हेज क्रिस्पी. सो तीत सर्वप्रथम आपण लसूण टाकणार आहोत चिरलेला. सॉरी मी शूट करायचं विसरली. सो लसूण टाकल्यानंतर मी भाज्या टाकल्या आणि सगळे जे चायनीज सॉसेस होते जे आपण नूडल्समध्ये टाकले ते सगळे टाकले आहेत. आणि छानपणे आपण फ्राय करून घेऊयात एक 5 ते 7 मिनटासाठी स्टर फ्राय करून घेऊयात. आणि आता माझा इथे जो डिनर आहे तो रेडी आहे. सो त्याच्या आधी म्हणजे जेवायला बसण्याआधी मी किचन आहे तो साफ करते, स्पेशली गॅस स्टॉप, कारण तेलकट खूप डाग पडतात. म्हणजे जर लगेच क्लीन नाही केलं तर ते डाग खूप चिकट होतात आणि ते नंतर निघायला खूप इश्यूज होतात. त्यामुळे सर्वात पहिले मी गॅस टॉप साफ करते आणि नंतर जेवेल. सो या अशा छोट्या छोट्या गोष्टींमुळे वर्किंग असूनसुद्धा गोष्टी व्यवस्थित ठेवायला मदत होते जर आपण लगेचच गोष्टी कंप्लीट केल्या तर. सो असा होता माझा संडे. सो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.